या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यात वाघबीळ गावात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीला नागरिकांनी विरोध केलाय. नागरिकांनी पोलिसांशी आणि शिवसैनिकांशी धक्काबुक्की केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. या क्षणाची सर्वात मोठी महत्वाची बातमी आपण पाहत आहोत. विद्यमान खासदार म्हणून राजन विचारे हे कधीही या ठिकाणी फिरकले नाहीत असा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. या नागरिकांनी विचारे यांच्या प्रचार फेरीला विरोध केलाय. राजन विचारेंच्या प्रचार फेरीला विरोध करतानाचं चित्र आपण पाहतोय. ठाण्यातल्या वाघबीळ गावातल्या ग्रामस्थांनी हा विरोध केलाय. खासदार असताना कधीही ते फिरकले नाही असा आरोप ग्रामस्थांकडनं केला जातो. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहे. वैदेही, साधारण काय परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे? शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार फेरी खरं तर सकाळपासूनच ठाण्याच्या त्या परिसरामध्ये होती आणि वाघबीळ परिसरामध्ये जेव्हा ते आले त्यावेळेस ग्रामस्थांनीच त्यांचा विरोध केलेला आपल्याला बघायला मिळाला होता. या ठिकाणी खासदार झाल्यापासून गेल्या 5 वर्षांमध्ये राजन विचारे हे आलेच नाहीत असा त्यांचा जो आहे तो आरोप आहे आणि त्याच्यामुळे आता कशाबद्दल मतं मागतायत असा देखील सवाल या ठिकाणी जो आहे तो ग्रामस्थांनी केला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. नक्कीच, या संदर्भात खासदार राजन विचारे यांची काही प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकली आहे का? राजन विचारे यांनी आतापर्यंत कुठलीही पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कोण लोक होते याचा तपास जो आहे पोलीस यंत्रणा सध्या करते आहे. किंबहुना हे त्या ठिकाणी ज्या पद्धतीची धक्काबुक्की झाली पोलिसांनाही काही प्रमाणात जी आहे ती धक्काबुक्की झाली असल्याचं जे आहे ते सध्या दिसत आहे. त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी देखील आता जे आहे ते शोध करायला सुरुवात केलेली आहे की धक्का मारणारे लोक हे ग्रामस्थ होते की आणखीन कोणी होते तो तपास सध्या सुरू आहे. नक्कीच, धन्यवाद वैदेही तू दिलेल्या या माहितीबद्दल. आपण व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहतोय विचारेंचा विरोध त्या ग्रामस्थांनी केलाय. पोलिसांना मारलं ते बघ.